फ्रेंड, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मेरे यूट्यूब चैनल का नाम है पार्थ लकड़ावाला की दुनिया। फुल वॉच के साथ में मेरे वीडियो देखते रहिए, लाइक करते रहिए, मेरी चैनल को सब्सक्राइब करते रहिए। बाजू में जो बेल आइकन है आप ऑल पे क्लिक करोगे तभी आप सभी लोग को मेरा नया नोटिफिकेशन जरूर मिलेगा। हेलो टू फ्रेंड्स, सिंह गजरा मित्र मंडल सेक्टर 8 और सेक्टर 9 किशोर दलवी सर ने बहुत ही अच्छा कार्यक्रम रखा था, लेकिन किसका? मेरी बातों पे मत जाइए फ्रेंड्स, प्रॉपर वॉच करके वीडियो को आप देखिए। देखिए फ्रेंड्स, मैं हर किस्म के नए नए वीडियो यूट्यूब चैनल पे अपलोड करता हूं, लेकिन आपके दिल में भी थोड़ी सी हमदर्दी है, थोड़ी जगह है, थोड़ी सी प्यार है, तो प्लीज फ्रेंड्स वॉच करके वीडियो को जरूर देखना। तो आइए कुछ बातें करते हैं। आप सभी लोग ने टीवी न्यूज में तो देखा ही भी होगा कि मुंबई में 26/11 को टेररिस्ट अटैक हुआ था, तो मासूम लोग भी मर गए, साथ साथ में पुलिस मिलिट्री आर्मी लड़ाई लड़ते लड़ते शहीद भी हो गए। जी हाँ फ्रेंड्स, तो आइए भावपूर्वक श्रद्धांजलि देते हैं और फिर बाद में वीडियो की शुरुआत करते हैं। तो आइए फ्रेंड्स, मैं आपको लेके चलता हूं चारकोप कांदी वाली वेस्ट में। सिंह गजरा मित्र मंडल ने, किशोर दलवी सर ने बहुत ही अच्छा कार्यक्रम रखा भी था और पुलिस वाले भी आए और थोड़ी भावपूर्वक श्रद्धांजलि भी अर्पण की थी। तो आइए वीडियो की शुरुआत करते हैं। आज 26/11 हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले जावाद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कांबळे, विजय साळसकर, शशांक शिंदे, तुकाराम ओवळे, संदीप उन्नीकृष्णन सारखा एक कवळा पोरगा ज्याचं लग्न काही 4 दिवसावरती होता, असे लोक शहीद झाले, निष्पाप नागरिक त्यामध्ये बळी गेले, त्यासाठी आपण प्रतिवर्ष या वर्षी मंडळाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व जमा झालो आहोत। त्यामध्ये आपले उपविभाग प्रमुख सन्माननीय पानुदेव साहेब आलेले आहेत, मंडळाचे सर्व पदाधिकारी, विभागातील सर्व नागरिक, पारो कंडक्शनचे देखील सुरे साहेब, तसेच चारको पोलिसांचे लेबे साहेब, PSI व सर्व अंमलदार या ठिकाणी आहेत, त्या सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। कारण हा काही स्वागत करण्यासारखा कार्यक्रम हे नाही आहे, हे फक्त श्रद्धांजली आपण वाहतो। तसेच आज संविधान दिवसही आहे, त्याबद्दलही सर्वांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा। आणि आज जे आपण या बिहार हल्ल्यात श्रद्धांजली वाहत आहे, कॅन्डल पेटवून, मेणबत्ती पेटवून, त्याबद्दल सर्वांनी या ठिकाणी आपले कॅन्डल जवळचे आहे, आपण भाऊ शब्द जी वाहायची आहे। संतोष या पुढे सगळं होतं, पुढे राहू साहेब पुढे होऊया, जमे जाऊया पुढे कॅन्डल लावा निखिलजी। हां, देसाई साहेब या ठिकाणी कॅन्डल, फोटो फोटो घ्या ना, फोटो कोण आहे? हां शुभम फोटो घे,
आज आप वया 15 वर्ष होत आहेत, तरी या जखमा आहेत अजून उजले नाही आहेत. 26-11 म्हटलं की एक अंगावर शारा येतो, काटा येतो, कारण दुष्पाप नागरिकांबरोबर जाबाज पोलीस अधिकारी पोलीस जे महाराष्ट्र पोलिसांचं एक गर्व होतं, असे अधिकारी जे जाबाज जे गुंडांची कबाडा मोडणारे असे अधिकारी त्यामध्ये शहीद झाले होते. त्याबद्दल सर्व विभागातील देशप्रेमी नागरिक या ठिकाणी पुष्प अर्पण मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहत आहे. क्या इकडे येऊन काढा इकडे बसच्यावर. हा ये इकडे बसच्यावर ये. या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहत आहे, मेणबत्ती आणि पुष्प अर्पण करून. साहेब या पुढे साहेब पुढे आहे, बाकी कुठे गेले आणि सिंहग्रजना मित्रमंडळाच्या आयोजित तो 26-11 भ्याड हल्ला झाला होता आपल्या मुंबईमध्ये आणि आपले कर्तबगार पोलीस ऑफिसर शहीद झाले होते. त्यांना आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. खरंच या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपली आहुती आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये दिली, त्यांचे नामस्मरण किंवा त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. हीच आठवण आज शिवगर्जना मित्रमंडळाने त्यांचे सर्व पदाधिकारी दळीसाहेब असतील त्यांच्यावर सर्व सहकारी असतील त्या ठिकाणी त्यांची केलेली आहे. आपण सर्वांनी 2 मिनटं स्तब्ध राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. 26-11-2008 रोजी आणि त्या हल्ल्यामध्ये जे आमचे मुंबई पोलीस हुतात्म झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. हा कार्यक्रम सिंहगर्जना मित्रमंडळ आयोजित आपण करतो आहोत. तरी सर्व परिसरातील बांधवांनी इथे यायचं आहे आणि श्रद्धांजली अर्पण करायची. सो यूट्यूब फ्रेंड्स, आप सभी लोग को ये मेरा नया वीडियो कैसा लगा कमेंट बॉक्स में कमेंट करते रहिए. मिलता हूँ नेक्स्ट वीडियो पे न्यू ब्लॉग पे. तब तक के लिए थैंक यू एंड टेक केयर टू ऑल ऑफ यू. प्रॉपर वॉच करके वीडियो देखिए प्लीज फ्रेंड्स, और मेरा वॉच टाइम भी बढ़ाते रहिए. थैंक यू सो मच, बाय.